हॉस्पिटल में मृत व्यक्ति की जेब से वार्ड बॉय द्वारा पैसे चुराने की घटना सीसीटीवी कैमरे में कैद हो गई है। धुलिया शहर के बाड़ी भोकर इलाके के एक निजी हॉस्पिटल में यह मामला सामने आया। मालूम होता है कि सिरपुर मंडल के शिक्षक धनराज माली की इलाज के दौरान निजी हॉस्पिटल में मौत हो गई। उनकी लाश जब पैक की जा रही थी तब वार्ड बॉय ने मृतक की जेब से पैसे निकाले और अपनी जेब में रख लिए। सीसीटीवी कैमरे में कैद इस घटना का वीडियो सोशल मीडिया पर वायरल होते ही कईयों ने इसे लेकर गहरा रोष जताया। वहीं मृतक के रिश्तेदारों ने पुलिस में शिकायत करने से इसकी तहकीकात की जा रही है। एक्सप्रेस वन न्यूज़ के लिए धुलिया से अब्दुल रहमान मलिक की रिपोर्ट। अपन निकालने का काय को पैसा पाने का वहां पे 10,000 दे गया। तूने देखा क्या? हां तूने गिना नहीं ना लाल शेड वाला पेमेंट तो गिना नहीं ना नहीं निकाला उसने पता नहीं मैं क्या बोल रहा हूं पेमेंट वरते और अगले का जाने की तुम लगे वापस दबा ले नहीं मोदले ना ये पेमेंट तुम 5 जन है 5 जन ने पैसे करून द्यायचे इसलिए बोला नहीं गरज नहीं रेड बॉडी पैक थी पोली काय को तुमने वापस काल दिनांक 29 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास दीपक रमेश पाटील म्हणून करवणचे एक नागरिक आपल्याकडे आले। त्यांनी एक ॲप्लिकेशन दिलं की त्यांचे मित्र होते एक धनराज माळी म्हणून यांना त्यांनी 27 तारखेला श्रीगणेश हॉस्पिटल इथे ॲडमिट केलं होतं आणि ते ॲडमिट होत असताना ते पेशंटकडे स्वतःकडे 1,00,000 रुपये दिले होते असे त्यांची म्हणणं होतं आणि त्यापैकी पेशंटचे उपचारादरम्यान काही 65,000 रुपये खर्च झाले आणि काल दिनांक रोजी पेशंट मेल्यानंतर त्या पेशंटच्याकडे असलेले 35,000 रुपये येथील वार्ड बॉय यांनी जे मैताचं प्रेत पॅक करत असताना ते काढून घेतले अशी आपल्याकडे काल तक्रार प्राप्त झाली आहे। सदर तक्रारीच्या अनुषंगाने आपण त्या तक्रारीची दखल घेऊन जे वार्ड बॉय होते यांना विचारपूस आम्ही बोलवलेलं होतं परंतु कोरोनाचा काळ असल्यामुळे आणि ते वार्ड बॉय हे त्या प्रेताच्या पूर्णतः संपर्कात असल्यामुळे आपण त्यांना पूर्ण चौकशी करू शकलेलो नाही आहेत। महिताचे नातेवाईक आज पुन्हा येणार आहेत ते वार्ड बॉय वगैरे यांना आपण आज बोलवलेलं आहे पुढील चौकशी करीत आहोत। हां आपण तक्रारीची दखल घेतलेली आहे महिताचे जे नातेवाईक आहेत ते आज पुन्हा येणार आहेत तर पुढील कारवाई आपण करीत आहोत।